तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला जाणारा जो घटक आहे कागद मापन, त्या कागद मापन घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. प्रत्येक वस्तू मोजण्यासाठी काही ठराविक एकके असतात, त्याचप्रमाणे कागद मोजण्यासाठी सुद्धा काही एकके दिलेली आहेत. मग ती एकके कोणती, त्या एककांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यातलं पहिलं एकक आहे डझन. एक डझन म्हणजे 12 कागद. एक डझन मध्ये 12 कागद असतात. दुसरे एकक आहे एक दस्ता. एक दस्ता म्हणजे 24 कागद, म्हणजे 24 कागदांचा एक दस्ता होतो. तिसरं एकक आहे एक ग्रोस. एक ग्रोस म्हणजे 144 कागद. एक ग्रोस मध्ये 144 कागद असतात. चौथं एकक आहे एक रिम. एक रिम म्हणजे 480 कागद. एका रिम मध्ये 480 कागद असतात. तर बघा मुलांनो, कागद मापन करण्यासाठी डझन, दस्ता, ग्रोस आणि रिम ही चार एकके अगदी महत्वाची आहेत. या चार एककांचा तुम्ही अगदी काळजीपूर्वक अभ्यास करा. त्यामुळे काय होणार आहे का, परीक्षेमध्ये विचारला जाणारा कागद मापन या घटकावर आधारित जी प्रश्न आहे ते अगदी सहजतेने तुम्हाला सोडवता येईल.